पवई हिरानंदाने येथील महानगरपालिकेचा आरक्षित भूखंडावरील कारवाई झालेल्या पीडित झोपडीधारकांना दिलासा देण्याचे काम झाले आहे. चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या मध्यस्थीतून झोपडीवासियांच्या पुनर्वासासाठी तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये विकासक हिरानंदानी मार्फत झोपडीवासियांसमोर 2 जागेचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून आता झोपडीधारक या पर्यायी जागेची पाहणी करणार आहेत. पवईचा तिरंदाज परिसरातील भीमनगर मध्ये महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर विकासक हिरानंदानी यांनी भाडे तत्वावर लेबर कॅम्प बांधले होते. हा भूखंड वेळेत खाली न केल्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार महानगरपालिकेचा निष्कासन विभागाने कारवाई केली असता स्थानिक लोकांचा याला विरोध झाला आणि यात झालेल्या दगडफेकीत पोलीस व मनपा कर्मचारी जखमी झाले होते. या कारवाईत शेकडो झोपडीधारक उघड्यावर पडल्यामुळे राजकीय पक्षांनी शासनाच्या कारवाईला अनियमित असल्याचे सांगितले. मात्र या दरम्यान आमदार दिलीप लांडे यांनी पीडित झोपडीधारकांना आधार देत मदत देण्यास सुरुवात केली. विकासक हिरानंदांकडून या पीडित झोपडीधारकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे याकरिता आमदार दिलीप लांडे यांनी विकासक आणि पीडित झोपडीधारकांमध्ये बैठक आयोजित करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. हिरानंदानी यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत आमदार दिलीप लांडे यांच्यासह विकासक कार्यकारी प्रतिनिधी आणि झोपडीधारकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत विकासक हिरानंदानी मार्फत झोपडीवाशांसमोर 2 जागेचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून महात्मा फुले नगर मध्येही जागा आहे. पाहणी करण्याची विनंती केली आहे. या पर्याय निवडणीत 3री जागा झोपडीधारकांनी नापसंती दर्शवली आहे. या दरम्यान आमदार दिलीप लांडे यांनी झोपडीधारकांना विनंती केली की आपण जी जागा घ्याल ती जागा विकासक हिरानंदानी यांच्या मालकीची असावी आणि ती जागा त्यांनी झोपडीधारकांच्या नावावर करून द्यावी, जेणेकरून भविष्यात पुन्हा कोणता प्रश्न उपस्थित न होता त्या जागेवर झोपडीधारकांना इमारत बांधून घर देता येईल. यासाठी पहिली जागा आपल्या नावावर करून घ्या, मग इमारत आपोआप उभी राहील, असे लांडे यांनी या बैठकीत सांगितले. यावेळी झोपडीधारकांनी यापूर्वी झालेल्या बैठकांचा पाडा आमदार दिलीप लांडे यांच्या समोर मांडला. झोपडीधारकांचे नेते बनणाऱ्यापैकी काही लोकांनी दिशाभूल करून फसवणूक केली आणि खोट्या अफवा पसरवल्या. आम्हाला लांडे मामा यांच्याकडे जाऊ दिले नाही, विकासकाने राजकीय व्यक्तीमध्ये घेऊ नका सांगितले. येथे विकासकाच्या प्रतिनिधीला झापत लांडे म्हणाले, या लोकांनी मला आमदार बनवले म्हणून मी या प्रकरणात आलो आहे. ते राहतात त्या ठिकाणी सुविधा देणे हे माझे कर्तव्य आहे. माझी लोक माझ्याकडे येणार नाही तर कोणाकडे जातील. दरम्यान आमदार दिलीप लांडे यांनी पुन्हा झोपडीधारकांना सांगितले की जर 7/12 उतारा हिरानंदानीचा नावाचे असेल ती जागा तुम्हाला नावावर करून दिली तर दुसरी कोणती गरज नाही. महाराष्ट्र शासन नियमप्रमाणे 324 चे घर करता येईल. फक्त जागा आपल्या नावावर करून घ्या. हा विषय पूर्वी माझ्याकडे आणला असता तर मी कोर्टात वकील दिला असता. आज ही वेळ आली नसती. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.